आता बातमी अमरावतीतून। अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे सध्या राजद्रोहाच्या गुन्ह्याखाली एका आठवड्याभरापासून तुरुंगात आहे। राणा दाम्पत्याच्या जामिनावर न्यायालयात सुनावणी सुरू असून राणा दाम्पत्याला आता जामीन मिळणार की तुरुंगातील मुक्काम वाढणार याचा निकाल येणार आहे। तत्पूर्वी राणा दाम्पत्याला जामीन मंजूर व्हावा यासाठी अमरावती शहरातील शिवशक्ती नगर येथे शिवमंदिरात महिलांच्या वतीने गजानन महाराज यांच्या 21 पारायणाचे पठण करण्यात आले आहे। राणा दाम्पत्याला जामीन मंजूर व्हावा यासाठी अमरावतीतील जनसमुदाय प्रार्थना करताना दिसतोय।